स्लीव असलेली वायर आणि स्ट्रॉचे तुकडे वापरून एक छान मेकॅनो बनवूया. सुरुवातीला स्लीव असलेली वायर घ्या आणि तिला असा नागमोडी आकार द्या. हवे तेवढे हात तयार झाल्यावर उरलेली वायर कापून टाका आणि एका बाजूनी बाहेर आलेली वायर दुसऱ्या टोकाच्या स्लीवमध्ये घुसवून असा तीनचा जोड तयार करा. असेच 2, 3, 4 आणि 5 चे जोड आपल्याला तयार करता येतील. स्ट्रॉचे तुकडे सारख्या लांबीचे कापून घ्या. एका 2 जोडामध्ये जर तुम्ही 2 स्ट्रॉ अडकवलेत तर आपल्याला वेगवेगळे कोन दाखवता येतात. हा झाला लघुकोन, हा काटकोन आणि हा विशालकोन. असे जर 3 स्ट्रॉचे तुकडे आणि 3 2-चे जोड घेतले तर एक समभुज त्रिकोण तयार होतो. त्रिकोण हा निसर्गातला सगळ्यात शक्तिशाली असा द्विमितीय आकार आहे. 4 स्ट्रॉचे तुकडे आणि 4 2-चे जोड घेतले तर एक चौरस तयार होतो. आणि 5 स्ट्रॉज आणि 5 2-चे जॉईंट्स घेतले तर एक रेग्युलर पंचकोन तयार होईल. आपण जर 6 स्ट्रॉचे तुकडे आणि 4 3-चे जॉईंट्स घेतले तर निसर्गातला त्रिमितीय अतिशय सुंदर असा आकार तयार होतो, ज्याला आपण म्हणतो टेट्राहेड्रॉन किंवा चतुष्फलक. हा त्रिमितीय आकार फक्त त्रिकोणांनी बनलेला असल्यामुळे तो अतिशय शक्तिशाली आहे. चार त्रिकोणांनी तो बनला असल्यामुळे त्याला म्हणतात चतुष्फलक किंवा टेट्राहेड्रॉन. स्ट्रॉच्या ऐवजी आपण रिफिलही वापरू शकतो. त्या पारदर्शक असल्यामुळे तयार होणारे आकार फारच छान दिसतात. 9 स्ट्रॉचे तुकडे आणि 6 3-चे जॉईंट्स वापरून आपण एक लोलक किंवा प्रिझमचा आकार तयार करू शकतो. असाच 1 4-चा जोड आणि 4 3-चे जोड वापरून आपण पिरामिड करू शकतो. हा झाला घनाकृती. जर घनावर आपण प्रिझम ठेवला तर एक सुंदर घराचा सांगाडा तयार होतो आणि हा आहे डोडेकाहेड्रॉन किंवा विंच फलक.